सगळ्या विरोधकांना स्वतःच्या पक्षात घेणे आणि त्यांना सर्व कायद्याचे ईडी आणि इन्कम टॅक्स मागे लावणे याच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना दुसरं काही महाराष्ट्रात करायलाच आलेलं नाही. जे विरोधक आज संघटितपणाने त्यांचा विरोध करत आहे, महाराष्ट्र आज त्यांच्या मागोबा राहतोय आणि म्हणून विरोधकांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललाय. पण महाराष्ट्रात आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात निवडणुकीनंतर येईल की मुख्यमंत्र्यांच्या पक्षापेक्षा विरोधी पक्षाची ताकद विधानसभेत मोठी असेल.